अवैध दारू आणि पैशांवर यंत्रणेची करडी नजर. निवडणुकीच्या काळात बाहेरून कोणत्याही प्रकारचे मद्य, शस्त्र किंवा पैसा अनधिकृतरित्या येऊ नये यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने नाकाबंदी केली आहे. यात उत्पादन शुल्क, महसूल आणि पोलीस अशा तीन विभागांचे संयुक्त पथके जिल्ह्याच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. तेलंगणा, वर्धा आणि गडचिरोलीच्या सीमा चंद्रपूरला लागून आहे, त्यामुळे परसोडा, लक्कडफोर्ट, व्याहाड, कांगलवाडी आणि खांबाडा या ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय संपूर्ण जिल्ह्यासाठी एक भरारी पथक नेमण्यात आले आहे. चंद्रपूर, राजुरा, वडोरा आणि चिमूर असे चार विभाग उत्पादन शुल्क विभागाचे आहेत. या चारही विभागाच्या दुय्यम निरीक्षकांना अवैध दारू रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची झडती घेतली जात आहे. सध्या तरी एकही अवैध बाब समोर आलेली नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दिनांक 9 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर एक जिल्हाभरात मोहीम राबवण्यात आलेली होती. जी देशी दारू, विदेशी दारू, बियरची विक्री होती ती MRP दरातच करावी हे नियम आहे. त्या अनुषंगाने दारू दुकानांमध्ये दारूची विक्री MRP दरात होते की नाही हे तपासणी करण्याकरता आम्ही राबवलेल्या मोहिमेत एकूण 24 MRP उल्लंघनाची प्रकरणे नोंदवण्यात आलेली आहे. त्याच्यात 20 कंट्री लिकर दुकानं, 1 वाईन शॉप आणि 3 बियर शॉप यांच्या विरुद्ध विसंगतीचे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.